गेल्या वर्षी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या 100 विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं. And it is here at Columbia that Ambedkar began his study of the political character and effects of different kinds of political institutions, including the Constitution, or at least other constitutions than India's. He would go on, of course, to play a major role in that. Although Ambedkar went on from Columbia to do his formal legal training at the London School of Economics, we like to claim a very special role for Columbia in the conception and drafting of the Indian Constitution, which bans discrimination based on untouchability and enshrines a number of critical principles framing provisions for reservations or reserved seats in education and government employment for historically oppressed groups. या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांच्या राज्यघटना आणि कायद्याच्या अभ्यासासाठी बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन केलं. या ठिकाणी बाबासाहेबांचं शिल्प आणि त्यांच्या कामाचा गौरव करणारं साहित्यही ठेवण्यात आलंय. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले ते 1913 मध्ये. त्यासाठी त्यांना बडोद्याच्या महाराजांकडून स्कॉलरशिप मिळाली होती. 1915 साली त्यांनी MA ची पदवी मिळवली. पुढे 1927 मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी PhD घेतली. कोलंबिया विद्यापीठात शिकताना आयुष्यात आपल्याला पहिल्यांदाच सामाजिक समतेचा अनुभव आला असं बाबासाहेबांनी 1930 साली न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. पुढे 1952 मध्ये आंबेडकरांना सामाजिक योगदानाबद्दल सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. जगभरातील राज्यघटना अभ्यासण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवणं हे आजही महत्वाचं मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा विद्यापीठाने केलेला सन्मान भारतासाठी अभिमान ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.